ऍक्च्युली माझा पहिला प्रश्न असा आहे की मुलींना हे वॅक्सिन कधी आणि कसे द्यावे? मुलींना हे वॅक्सिन सर्वसाधारणपणे आपण बाल्यावस्था संपली, बाल्यावस्था ही संपते ही 12व्या वर्षी, आणि आपण 9व्या वर्षापासून 14व्या वर्षापर्यंत हे वॅक्सिनेशन आपण मुलींसाठी देऊ शकतो. आणि त्याचं कारणही फार महत्वाचं आहे की ह्याच वयोगटात आपल्या इम्युन सिस्टीम म्हणजे जी काही प्रतिकार शक्ती असते, आपण जर त्यांना वॅक्सिन दिले तर ते अत्यंत प्रभावी ठरते. व बऱ्याच अभ्यासाअंती असं ठरलेलं आहे किंवा सिद्ध झालेलं आहे की मुलांची किंवा बालकांची जी प्रतिकार शक्ती आहे, त्यांना कुठल्याही व्हायरसला एक्सपोज होण्या अगोदर जर आपण वॅक्सिनेशन केलं, आपण जर 12 वर्षाच्या किंवा 14 वर्षाची मुलगी किंवा मुलगा म्हटलं तर तसा लैंगिक संबंधाचा विषय किंवा जाण ही त्यांना कमी असते. म्हणजे 80% त्यांना सोर्स ऑफ इन्फेक्शन हा कमी झालेला असतो. इतर कारणामुळे त्यांना इन्फेक्शन मिळू शकतं, पण या वयात आपण त्यांना कॅच देम अर्ली असं जर केलं आणि जर वॅक्सिनेशन दिलं तर त्यांचं फ्युचरमध्ये होणाऱ्या प्रतिकार शक्तीमध्ये निश्चितच जास्त फायदा होतो. व ही जी इम्युनिटी आहे किंवा ही जी प्रतिकार शक्ती आहे ही पॉवरफुलच नाही तर दीर्घकाळ टिकणारी असते. त्यामुळे तुम्ही अगदी वेळेत आलाय, त्याबद्दल मला फारच तुमचं पुढचा प्रश्न असा आहे की या लसीमुळे कुठल्या प्रकारच्या कॅन्सर पासून आपल्याला प्रोटेक्शन? जर विषय आपण जर मुलींचा घेतला तर मुलींना भारतामध्ये सर्वात जास्त स्त्रिया सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात. आणि जर आपण जर या हे जर वॅक्सिनेशन केलं तर हे 80% आपण धोका टाळू शकतो. त्यामुळे सर्व्हिक्स कॅन्सर, नंतर योनिमार्गाचा कॅन्सर, नंतर योनिमार्गाच्या बाहेर असलेल्या त्वचेचा कॅन्सर ज्याला आपण वल्वा म्हणतो, त्यानंतर ओरल कॅन्सर म्हणजे तोंडाच्या आतील कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सर, ह्या कॅन्सर आपण मुलींमध्ये निश्चितच रोखू शकतो फ्युचरमध्ये. मुलांच्या बाबतीत जर सांगायचं झालं मला तर मुलांना सुद्धा आपण या वयोगटात जर वॅक्सिन दिलं तर निश्चितच फायदा होतो. हे वॅक्सिन म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, या व्हायरसच्या विरुद्ध आपण लसीकरण करत असतो. मुलगा असो अगर मुलगी असो, या व्हायरसमुळे जिथं जिथं जो व्हायरस संसर्ग करतो तिथं भविष्यात कॅन्सर व्हायची शक्यता असते. त्यामुळे मुलगा आणि मुलगी या दोघांना हे लसीकरण आपण करू शकतो. फॉक्सी या संघटनेने तसं रेकमेंड केलेलं आहे. आपल्या राष्ट्रीय प्रोग्राममध्ये मुलींसाठीच सध्या रेकमेंडेशन आहे, तर आपण मुलीसाठी पण तुमच्या करू, मुलालाही घेऊन या आणि आपण निश्चितच करू. आणि आपल्या सगळ्या आजूबाजूच्या परिसरात याची जनजागृती करूया, म्हणजे आपण कॅन्सर सर्व्हिक्स विरुद्धच्या लढ्यामध्ये निश्चितच जिंकू. मुलांना पण करायला पाहिजे गिव्ह हर्ड इम्युनिटी असं म्हणणं आहे.